नमस्कार, आज आम्ही रसम करज पळूया। अंग जायशील सामान, तोरी डाळ कुकरात शिजवून मिक्सरात वाटून घेऊची। रसमा पीठ करया, त्याच खातीर मिरे, सासव आणि जिरे एक एक स्पून मिक्सरात पिटकन घेऊचो। हो आमगेल रसम पिठो। बारीक कटकन घेतील टोमॅटो, आमसाण उदकात भिजवून ताजे पल्प काढून घेतला। हळदी पिठो, हिंग, कोथिंबीर पालो, मीठ, तेल, सुकी मिरसांग, वली मिरसांग, फण्णी पालो आणि जाय जाल्यार मिरसांगे पिठो आणि एक चमच तूप। कायली तेल हुनकन घ्या। तेल हुन जाल की सासव घाला। सासव पुटपुटचा दिया। आता तांबडी मिरसांग आणि वली मिरसांग घाला, फण्णे पाल घाला आणि हळदी पिठो आणि रसम पीठ घाला। हे जरा भाजून घ्या, एक मिनिटपर्यंत भाजका। आता कापील टोमॅटो घान परत एक पटी बरेकन मिक्स कन घ्या। टोमॅटो बेगी शिजच्याक हंगा मीठ घाला। हिंगा चुदाक कन ते भी घाला। टोमॅटो शिजताना मीठ घाल्यार तो टोमॅटो बेगी शिजता। एक मिनिट पर्यंत टोमॅटो शिजच्या दिया। ताज नंतर तातूत वाटील ताळ घाला। आम्ही जाय तितले उदक घान घेऊचे। रसम जरा पातळ उरका। हंगा मिरी आणि वली मिरसांग घाला म्हणून तिखसाण पळून आम्ही तातूत तांबडे मिरसांगे पीठ घालचो। आमसणे उदक घाला। फण्णे पल आम्ही ओट्टू फण्णाक घालनाशिली, एक चार सायडान कण दवरिली, ती हातान कटकन आत घाला। आणि ताजे वयल्यान कोथिंबीर पाल घाला। जाय दिसल्यार आणि थोडे उदकान घ्या। फण्णे पालो हातान कटकन घाल्यार ताजी परमळ बरो सुट्टा। मीठ एक पटी चेकन घ्या आणि बरेकन मिक्स कन धाकण धापून एक गजगज येऊचे सोडा। गजगज आईल की एक चमच तूप घाला आणि गॅस बंद करा। आमगेल झटपट रसम जेवणाक रेडी असा। बटाटे फोडी आणि लोणच्या बरोबर हे रसम बेस्ट लागता। तुम्ही बी हे रसम घरा ट्राय कन कस चाल म्हणून फीडबॅक कळया आणि आमगेल चॅनल सबस्क्राईब करचे विसर नका। धन्यवाद।